नमस्कार, घरगुती उपाय यूट्यूब चैनल। तिशीनंतर हे 10 पदार्थ खाने बंद करा, आयुष्यात भरपूर निरोगी रहाल। वयाच्या 30 वर्षापर्यंत आपले शरीर आपल्याला सांभाळते, मात्र तिशीनंतर आपल्याला शरीराला सांभाळावे लागते। अनेक प्रकारचे आजार आणि रोग वयाच्या तिशीनंतर शरीरात घर करू लागतात। अशा वेळी काही पदार्थाचे सेवन टाळायला हवं किंवा कमी करायला हवं। तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की पकोडे, समोसे, चिप्स, स्कॅन्स, फास्ट फूड व जंक फूडचे सेवन तिशीनंतर मर्यादित करा। या खाद्यपदार्थांमध्ये आरोग्यास घातक फॅट्स, सोडियम आणि ॲडेड सारखेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यात कोल्ड्रेक्स साठवणे, वजन वाढणे, हृदयविकार अशा अनेक समस्या डोकेवर काढू लागतात। कोल्ड्रिंक्स, सोडा पॅकेज, फळांचे रस, एनर्जी ड्रिंक्स या पदार्थांसारखेचे प्रमाण खूप जास्त असते। हे पदार्थ सेवन केल्याने शरीरात इन्सुलिन प्रतिरोधन निर्माण होतो आणि मधुमेह, डायबिटीज होण्याचा धोका वाढतो। या पदार्थांतून शरीराला खूप कमी पोषणामुळे मिळतात। त्याऐवजी हर्बल टी, ताज्या मोसमी फळांचा रस घेणे फायदेशीर ठरते। पॉलिश केलेले धान्य, पांढरा तांदूळ, पांढरा ब्रेड, फ्रेश पीठ, बटाटा या पदार्थांचे ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, तर शरीराला आवश्यक फायबर आणि पोषक तत्वे फार कमी असतात। हे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते। पर्याय म्हणून ब्राउन राईस, पॉलिश न केलेले धान्य आहारात असावेत। पिठाचे अतिप्रमाण असलेल्या लोणचे, पापड, स्नॅक्स यांसारख्या उच्च सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो। फॅट जास्त असणारी दुग्ध उत्पादने, मांस आणि डीप फ्रीड सॅक्स यांसारख्या स्टेटोटेड फ्रेस्टने युक्त पदार्थांचा वापर मर्यादित करा। हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो। वयाच्या तिशीनंतर जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिव्हर खराब होण्याचा धोका वाढतो, शिवाय हृदयाच्या समस्या आणि विशिष्ट कर्करोगाचा धोकासुद्धा वाढतो। म्हणूनच अल्कोहोलचे सेवन प्रमाणात करा। प्रमाणात याचा अर्थ महिलांसाठी दररोज एक पेय आणि पुरुषांसाठी दररोज 2 पेय असा होतो। लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस यात फॅट्स, सोडियम आणि संरक्षके मोठ्या प्रमाणात असतात। या पदार्थांचे अतिसेवन हृदयविकार, कॅन्सर आणि इतर आरोग्य समस्यांना आमंत्रण देते। आर्टिफिशियल शुगरच्या सेवनाने आतड्यातील बॅक्टेरिया बाधित होतात, इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होऊन डायबिटीस होण्याचा धोका वाढतो। लक्षात ठेवा, वयाच्या तिशीनंतर वरीलप्रमाणे आहारात बदल तर करावाच, मात्र सोबतच नियमित शारीरिक व्यायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन, पुरेशी झोप घेणे, वजन नियंत्रित ठेवणे या गोष्टीसुद्धा